कोणाची आहे? आपली मागणी आहे एफआरपी अधिक 350. मागायची काय? पाऊस येत नाही घाबरू नका, आणि आला तरी हलायचं नाही. फक्त वर पत्र घातल्यात हे चॅनलवाल्यासाठी घातल्यात का? तर ते कॅमेरा घेऊन जातात बघ, म्हणून पत्र घातलेलं आहे. खर तर मागचं वर्ष जरा नाही का, मागचं वर्ष आणि हे वर्ष हे साखर उद्योगाला अतिशय सुखीचं आणि सुवर्ण काळ असणारं वर्ष राहिलं. गेल्या वर्षी आम्ही एफआरपी अधिक 200 मागितलं होतं, तो काय रतन खत्रीचा आकडा नव्हता लक्षात ठेवा, हिशेबानंच मागितलेलं. त्यांच्या देशामध्ये ऊसाचं प्रचंड उत्पादन झालेलं होतं, त्यामुळं साखरेचंही उत्पादन वाढणार होतं आणि आधीच्या वर्षाची साखर शिल्लक होती. या शिल्लक साखरेचा खरं तर टेन्शन होतं, पण आपल्या सुदैवानं ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन घटलं आणि हा जो ब्राझील जगाच्या व्यापारातला साखरेच्या व्यापारातला दहावा देश, याचं साखर जागतिक बाजारामध्ये न आल्यामुळं कमी आल्यामुळं आपल्याला एक चांगली संधी मिळाली आणि जवळपास 100 लाख टनापेक्षा जास्त साखर या देशातून निर्यात झाली. ती नुसती निर्यात झाली नाही, त्याच्या आधीच्या वर्षामध्ये केंद्र सरकारला सबसिडी देऊन निर्यात करावी लागली होती, पण यावर्षी सबसिडी न देता सुद्धा निर्यात साखरेला बाजार भावापेक्षा किमान 300 रुपये ज्यादा पैसा मिळाला आणि हे पैसे कारखानदारांच्याकडे आता आहेत. आपली गेल्या वर्षाची जी एफआरपी होती ती एफआरपी केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या 31 रुपये क्विंटल या साखरेच्या दरावर निश्चित झालेली होती, पण प्रत्यक्षामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा साखर 3300 ते 3400 रुपयांना विकली गेली. म्हणजे इतर सुद्धा सरकारनं निश्चित केलेल्या बाजार भावापेक्षा 200 रुपये ज्यादा पैसे कारखानदारांना मिळाले. दुसरं एक धोरण सरकारनं राबवलं, अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देशातल्या साखर कारखान्यांनी साखरेचं उत्पादन किमान 20% कमी करावं, 15% कमी करावं. कमी करावं म्हणजे काय करावं? तर जी सहजरित्या साखर मिळते ऊसातून तेवढीच घ्यावी आणि बाकीची साखर मोलॅसिसमध्ये सोडून द्यावी, आणि अतिरिक्त मोलॅसिस जे निर्माण होईल ज्याला बी हेवी मोलॅसिस म्हणतात, त्याच्यापासून जर का इथेनॉल उत्पादन केलं तर त्याला आम्ही जास्तीचे पैसे देऊ. ऊसाच्या रसापासून तुम्ही थेट इथेनॉल केलं तर त्याला आम्ही जास्तीचे पैसे देऊ. असं म्हटल्यामुळं जवळपास सगळ्या कारखान्यांनी साखरेचं उत्पादन कमी केलं आणि इथेनॉलचं उत्पादन घेतलं, आणि या इथेनॉलच्या उत्पादनामुळं साखर कारखान्यांना रोखीनं प्रचंड पैसा मिळाला. आणि ते पैसे कारखान्याकडे शिल्लक आहेत, त्या पैशातला हिस्सा घेतल्याशिवाय आम्ही माग हटणार म्हणून. आणि यावर्षी सुद्धा घाबरायचं कारण नाही, यावर्षी सुद्धा शिल्लक साखरेचा बोजा आपल्यावर बसला नाहीये. फक्त 7 लाख टन साखर शिल्लक आहे, अजून कारखाने सुरू व्हायला जवळजवळ 2-15 दिवस अवकाश आहे.
म्हणजे दिवाळीला आपली बरीचशी साखर संपणार आहे, म्हणजे एक महिना पुरेल एवढी साखर देशामध्ये शिल्लक आहे, म्हणजे नसल्यास जमा आहे. आणि या वर्षी गेल्या वर्षापेक्षा साखरेचं उत्पादन किमान 10 लाख टनानं कमी होणार आहे. आणि या वर्षी सुद्धा निर्यातीला चांगली संधी आहे. एका कारखानदाराने मला सांगितलं, जागेवर सगळे कर भरून, म्हणजे जीएसटी वीएसटी सगळं भरून 3450 रुपयाला 1 लाख पोत्याची ऑर्डर त्याच्याकडे आलेली आहे. आणि त्यानं करार केलेला आहे कारखाना चालू व्हायच्या आधीच 3450 लाख रुपये जीएसटी अमुक तमुक सगळं भरून त्याला मिळणार आहे जागेवर. सरकारनं निश्चित केलंय किती 3100, आपण म्हणतोय 3500 करा, पण किमान 3450 रुपये त्याला साखर विकून मिळणार आहे. आणि अजून हे भाव वाढत जाणार आहे. आता भारत सरकार किती लाख टन साखर निर्यातीला परवानगी देतय आणि कधीपर्यंत निर्यातीला परवानगी देतय त्याच्यावर हे जागतिक बाजारातले दर ठरणार आहे. त्यामुळे तुटणाऱ्या उसालाही चांगले पैसे मिळणार आहेत आणि गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे पैसे या कारखानदारांच्याकडे शिल्लक आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून हे पैसे वसूल केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. व चिठ्ठ्या देऊ नका सांगून ठेवतो मी. तुम्हाला वाटतंय की सगळी आकडेवारी माझ्याकडे आहेच. आमचा उत्पादन खर्च मगाशी कुणीतरी उल्लेख केला, उत्पादन खर्च त्याचा एक टक्का मी तुम्हाला तुमच्यासाठी का सांगलाय. तणनाशक घ्यायला गेला, गेली 4 वर्ष सातत्यानं 2829 रुपयाचा आपण घेत आलेला आहे. हे तरी खरं आहे की नाही? याचं कारण जी वाढलेली एफआरपी आहे ती तुडणी वाहतुकातच मुरली, आपल्या हातात पडायचं तेवढंच पडायला लागलं, पण आपला खर्च मात्र वाढत गेला. एक साधं उदाहरण घ्या, तुम्ही डीएपी खरेदी करताय उसाला, 4 वर्षापूर्वी डीएपीचं पोत 1295 रुपयाला येत होता, आज ते 1350 रुपयाला झालेलं आहे. पोटॅश 4 वर्षापूर्वी 700 रुपयाला येत होता, आज त्याची किंमत 1920 रुपये झालेली आहे. 4 वर्षात 1220 रुपयाला किंमत वाढली. दुकानदार कोण असेल तर तपासून माझ्या आकड्यास चुकीच्या असेल तर सांगा, मी दुरुस्त करतो. पण हे दुकानदाराकडनंच मी घेतलेलं आहे. 10 26 26 1185 ने मिळायचं 1470 रुपये झालं. डिझेल वाढल्यामुळं 1800 रुपयाला होणारी नांगरट 3000 वर गेली. मग तणनाशक मजूर परवडत नाही म्हणून आम्ही तणनाशक वापरत होतो. 4 वर्षापूर्वी राऊंडअप 290 मिळायचा, आज 640 रुपयाला झाला. विंडवार 280 मिळायचा, 390 रुपयाला झाला. कीटकनाशक हमला 720 मिळायचा, 700 वर गेला. मेरा 71 60 रुपयावरनं 110 वर गेलं. पाणीचाही तसंच 520 वरनं 650 वर गेला, म्हणजे जवळपास दुपटीहून अधिक खर्च वाढला आणि पैसे तेवढेच मिळतायत. मग आमचं हे चालायचं कसं? या उलट त्यांच्याकडे पैसे किती आहेत हेही सांगतो. सरकारचं जे धोरण आहे मगाशी मी सांगितलं, सरकारचं धोरण असं आहे इथेनॉल उत्पादन करण्यासाठी रिकव्हरी कमी करा. आता 1% रिकव्हरी कमी केलं, हिशेब जरा ऐका, 1% रिकव्हरी कमी केली तर 10 किलो साखर 1 टनापासून कमी होते. 10 किलो साखरेचं पैसे किती जाणार? मग तुम्ही म्हणा इथेनॉल निर्माण झाल्यानंतर आम्हाला एफआरपी कमी झाली का? तेवढा सांडपणा त्यांनी केला. जेवढं इथेनॉलचं उत्पादन झालं
तेवढं त्याने टक्केवारी एफआरपी मध्ये वाढवून दिली, पण ते वाढल्यामुळे आता 1% रिकव्हरी कमी झाली की 9 लिटर इथेनॉल तयार होतं, पण त्याचे आपल्याला पैसे किती देतात? फक्त 290 रुपये 1%, आणि त्या 1% त्यांना मिळतात 61 रुपये बाबा 1 लिटरचा, म्हणजे 549 रुपये 1 टनापासून इथेनॉल जे तयार होतात। या पद्धतीनं मी या सांगली कोल्हापूर भागातल्या कारखान्याने इथेनॉल तयार केल्यामुळे रिकव्हरी कमी किती झाली याची आकडेवारी तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आमची लूट किती झालेली आहे। ती कमी झालेली नाही, डायरेक्ट मी जो हिशेब सांगितला आता काही कारखान्याचे नाव वाचून दाखवतो, ज्यांनी इथेनॉल काय झालं अजून सांगतोय मी, माझं भाषण सभेपर्यंत पाऊस घेत नाही, थांबवलाय पट्टणपुळेला उगच भागणूक झाल्या काय बळीराजा राजामुळे? बळीराजा राजा तुम्हाला आहे, फक्त तुम्ही राजासारखं वागा, तमाशातल्या राजासारखं वागू नका। बळीराजा राजा तुम्हाला आहे, पण तुम्ही शहरासारखं वागलात तर त्यातले रिकव्हरी कमी झाली म्हणून त्यांनी वाढीव रिकव्हरीचे 7 कोटी रुपये दिले, पण अजून 53 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे। शाहू कारखान्यानं मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात वाचतोय, सगळ्या कारखान्यांची आकडेवारी माझ्याकडे आहे पण मला रात्र होईल। शाहू कारखान्याचा 10 लाख टन ऊस गाळला आहे, त्यांना इथेनॉलचे 62.58 लाख रुपये मिळाले, त्यातले उसाच्या दरासाठी त्यांनी 33 कोटी रुपये दिले, 29.58 लाख रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे। दानविया शुगर 11 लाख टन ऊस गाळलाय, 65.22 लाख रुपयाची त्यांना इथेनॉलचं उत्पन्न मिळालं। शेतकऱ्यांना दिला 34.45 लाख, 30.77 लाख रुपये या दानव्याकडे शिल्लक आहेत। संताजी वरपडे 8 लाख तरबूज गळलाय, 49 कोटी रुपये त्यांना इथेनॉलचं उत्पन्न मिळालं। 26 कोटी रुपये एफआरपीसाठी दिले, 23 कोटी रुपये शिल्लक राहिले। गुरुदत्त शुगर 8 लाख टन मारला, 59.73 लाख रुपये मिळाले, 31.55 लाख रुपये शेतकऱ्यांना दिले, 28.18 लाख रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे। क्रांती कारखाना कुंडल 10 लाख टन मिळालंय, 63 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं, 33.35 लाख रुपये शेतकऱ्यांना दिले, 29.65 लाख रुपये कारखान्याकडे शिल्लक आहे। विश्वासराव नाईक कारखाना चिखले 6 लाख टन मिळालंय, 45.45 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं, 24 कोटी शेतकऱ्यांना दिले, 21.45 लाख रुपये शिल्लक आहे। राजाराम बापू साखरा युनिट 10 लाख टन ऊस गाळला, 59.29 लाख रुपये मिळाले, 31.32 लाख शेतकऱ्यांना दिले एफआरपीचे, 27.97 लाख रुपये शिल्लक आहे। भैया बारामती आग्रह वाचू काय? सतरा लाख टन ऊस गाळलाय, 240 कोटी रुपये त्यांना मिळाले, त्यातले शेतकऱ्यांना 127 कोटी दिले, 113 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहे। मग बारामतीला मी येणारच, चिंता करू नका। शर्यू त्यांचंच आहे का? शर्यू कुणाच आहे? त्यांचं अजित पवारांचं 11 लाख टन
119.57 लाख रुपये मिळाले, 63 कोटी शेतकऱ्यांना गेले, 56.41 लाख रुपये शिल्लक आहे. विठ्ठल शुगर 7,80,000 टन गाळला, 157 कोटी 58 लाख रुपयाचे इथेनॉल तयार झालं, 83.24 कोटी शेतकऱ्यांना दिले, 74.34 कोटी रुपये शिल्लक राहिले. बघा, जो कारखाना 7 लाख टन ऊस घालतो त्या कारखान्याकडे 74 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजे यातलं किती निघतात तुम्हाला, जवळपास 900 रुपये टनाला शिल्लक आहेत कारखान्याकडं. लोक म्हणणार सुभाष देशमुखांचा 7,66,000 टन ऊस गाळला, 61 कोटीचे इथेनॉल तयार झालं, 31.34 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, 29.70 लाख रुपये शिल्लक आहे. युटोपियन शिवर पंढरपूर 7 लाख टन ऊस गाळला, 96 कोटीचं इथेनॉल तयार झालं, 51 कोटी शेतकऱ्यांना दिले, 45 कोटी शिल्लक आहे. मग हे जर आकडे बघितले तर आपण किती मागा लागलो टनाला. पाणी टनाला मागा लागलोय फक्त 200 रुपये गेल्या वर्षीच. गेल्या वर्षाच लगेच सांगायला ह्या वर्षाच म्हणजे मला सावध करायला. गेल्या वर्षाचं मागतोय किती, 200. आणि हा विषय बघितला त्याला गणेशनं भागलं तर 300, 350, 900 रुपये शिल्लक राहायला लागलेले आहेत. मग हे मागायचं काय दान करायचं, मग मागायचं असेल तर अर्ज करूया काय, निवेदन दिलं काय, मग यासाठी काय करावं लागेल, भांडावं लागेल. आता हे लोक हुशार आहेत. आता तुम्ही लगेच द्या म्हटला, सावकार मागाशी म्हटले, हे मागचं दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालू होऊन देणार नाही. बरोबर आहे सावकार, हे काय म्हणतील, आम्ही द्यायला तयार आहे तर सरकार हिशेब करत नाही. आमची रिकव्हरी किती कमी झाली हे आम्ही कुणी करायचंय, साखर आयुक्तानं करायचंय. आणि या साखर आयुक्तानं गेल्या वर्षात सोडा, त्याच्या मागच्या 2 वर्षाची अजून ऑडिट केलेलं नाही, 21-22 नाही, 20-21 नाही, 19-20 ची सुद्धा 30 कारखान्यांचं अजून ऑडिट व्हायचं शिल्लक राहिलेलं आहे. मग हे काय म्हणते, आम्ही देणार आहे पण ऑडिट विना झालंय. हे माझ्या लक्षात आलं, मी गेल्या आठवड्यामध्ये साखर आयुक्तांना सांगितलं यावर्षी आंदोलन बहुतेक पुण्यातच होणार आहे. तुम्ही काय 2-2 वर्षाचा ऑडिट करत नाही, पहिला तुम्हालाच बघून घेतो असं म्हटल्यानंतर 11 ऑक्टोबरला साखर आयुक्तांनी गडबडीनं पत्र काढलं, 19-20, 20-21 राहून द्या, पहिला 21-22 ऑडिट करा. आणि त्यासाठी 1-9 फॉर्ममध्ये ताबडतोब माहिती पाठवा असं साखर आयुक्तांनी माहिती मागवलेली आहे. पण त्याला काही कालावधी लागणार आहे. आणखी कालावधीनंतर यांच्याकडनं हे पैसे हिशेबाने कारण कायदेशीररित्या हे पैसे आपले येणे ज्याचा उल्लेख मला वाटतं जानेवारी पाठवणीच केला मागाशी, आरएसएफ रेवडी शेरिंग फॉर्म्युला म्हणजे महसुली वाटपाचं सूत्र जे रंगराजन समितीनं सुचवलेलं आहे त्या सूत्रानुसार या पैशावर शेतकऱ्यांचाच अधिकार आहे. म्हणून हे वर्षानुवर्ष ऑडिट करत नाहीत. म्हणून पहिल्यांदा 19-20, 20-21 मध्ये 500 निघत नाही, जाऊ दे, पहिल्यांदा 21-22 ऑडिट करा. आणि आमचं हे जे काही 200 रुपये किमान 200 रुपये आम्हाला दिल्याशिवाय या कारखानदारांना आम्ही सोडणार नाही. म्हणून आज मी या ठिकाणी पहिला निर्णय तुम्हाला विचार
विचारून जाहीर करतो। तो पहिला निर्णय म्हणजे ज्या 7 नोव्हेंबर 2002 कुरुंदवाडच्या सांस्कृतिक भवनमध्ये हुसारचं आंदोलन करण्याची घोषणा केली आणि ती तारीख होती 7 नोव्हेंबर 2002। मी मागाशी म्हटलं की पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून 30 तारीख 7 नोव्हेंबर पकडून मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना निमंत्रण देतो। 7 नोव्हेंबरला आपल्याला पुण्याला साखर आयुक्त कार्यालयावर धडक द्यायची आहे। साखर आयुक्तला मी यासाठी धडक द्या, साखर आयुक्तांना दोनच गोष्टीचा त्याच्यासाठी धडक द्यायचं आहे, ते तर विचारा। पुण्याला जायचं मंजूर आहे तर साखर आयुक्तला सांगायचं 7 नोव्हेंबरच्या आत हे सगळे हिशेब करून आम्हाला 200 रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे। आम्ही आता जास्त तुम्हाला वेळ देणार नाही, तुम्ही आम्हाला 7 नोव्हेंबरच्या आत हे सगळे हिशेब करा, तुम्ही माणसं लावा काही लावा, पण 7 नोव्हेंबरच्या आत प्रत्येक कारखान्याचा आरएसएफचा फॉर्म्युला ठरला पाहिजे आणि आमचे 200 रुपये मिळाले पाहिजे। हे नाहीतर 7 नोव्हेंबरला तिथं पुण्याला आल्यावर आम्ही काय करत हे सांगता येणार नाही। दुसरी मागणी एकच नाही, हे तर व्हायलाच पाहिजे, पण दुसरं हे काटे ऑनलाईन करण्याचा निर्णयाचं काय झालं ते सुद्धा विचारायचं आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतं कारखाने काटे मारतात आपली लूट होते त्या सगळ्यांनी पुण्याला 7 नोव्हेंबरला हातातलं काम सोडून द्यायचं आहे। एक मोठा एल्गार केल्याशिवाय काटे जोडून तोडा नाही ते लक्षात ठेवा, कारण याच्या पट्टीमुळे राजकीय ताकद आहे आणि राजकीय ताकदीला राजकारण्यानं मगाशी मी पण सांगितलं आधीच्या सरकारचे सगळे निर्णय या सरकारनं बदलले पण शेतकऱ्यांचे 2 निर्णय मात्र बदलले नाही। म्हणून यांना जे आता सत्तेवर आहे त्यांना भीती घालून त्यांना असं वाटलं पाहिजे हे शेतकरी अंगावर आले तर आपली थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही, ही भीती निर्माण झाल्याशिवाय पोलीस आयुक्तांना म्हणजे वजन माप महानिरीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा आदेश जाणार नाही की हे काय काटा प्रणाली आहे ते पेट्रोल पंपासारखं आणि त्या मायनिंग सारखं करा, त्याशिवाय आदेश होणार नाही लक्षात ठेवा। त्यासाठी आपल्याला पुण्याला काटा दुरुस्त करण्यासाठी आणि हे ऑडिट होण्यासाठी 7 नोव्हेंबरला आपल्याला धडक द्यावं लागेल। आंदोलन होतं सांगली कोल्हापूरला थोडस साताऱ्याला कराडपर्यंत, बाकीचा फक्त फायदा घेतात। मी स्पष्टपणे उर्वरित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विचारतोय तुम्ही गांभीर्यानं हे आंदोलन घेणार आहे का? घेणार आहे काय? पुण्याला काय सत्य सोलापूर सातारा सांगली नांदेड परभणी बीड काय सगळे तुम्ही आणि नाशिक नाशिक मध्ये नगर नगर मतदार साहेब रवी तू उभा सांगा शार्पशूटर साखर कार्यालय बोललं नाही तरी कड्यानं बोललो त्याचा प्रवेश तुम्ही सगळ्यांनी जर का औरंगाबादला मी उद्याच परवाची चाललोय ज्या राजेंद्र पवारांनी
कन्नड कारखाना अगदी एवढी मोल किमतीनं घेतला आणि जे तोडणी वाहतुकीसाठी 947 रुपये कपात करतात एका कणाला त्यांना लाभ विचारण्यासाठी कन्नड कारखान्याच्या दारामध्ये 17 ऑक्टोबरला ऊस परिषद आहे, उद्या समितीकडे चाललेलं आहे. त्यामुळं मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला मोठा एल्गार करायला पुण्याला यावं लागेल. येणार काय आताच विचारतो आणि तुम्ही येणार नाही असाल तर मी 10-15 लोक घेतो आणि निवेदन देऊन सोडतो. काय आणि हे 7 नंबरचं आंदोलन झाल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारांना इशारा देतो की तुम्हाला आम्ही 17 नोव्हेंबर पर्यंत मुदत देतो, म्हणजे 1 महिन्याची. तुम्ही सरकारकडे जा, साखर आयुक्ताकडे जा, कुणाकडे जा, काही करा, तुमचा हिशेब पूर्ण करून घ्या. 17 नोव्हेंबरला जर का तुम्ही 17 नोव्हेंबरच्या आत आमचे 200 रुपये नाही दिले तर 17 नोव्हेंबर पासून तुमच्या ऊसाच्या तुडी बंद पडल्याशिवाय सोडणार नाही. मंजूर काय? आणि बघा, तोड्या म्हणजे प्रत्येकानं ऊसाचा स्वतःचा ऊस तोड घ्यायचा नाही हा निर्णय घ्यायचा आहे. कधी 17 नोव्हेंबरला तोपर्यंत ज्याला गडबड आहे त्याला 17 नोव्हेंबर पर्यंत राहून मोकळं करा, टोळ्या येऊ द्या, येऊन बसून द्या. कारण आता उद्या काय म्हणणार आहेत, आताच अडवलं तर आमच्या टोळ्या पळून गेल्या, तिथं आणून ठेवा सुरक्षित टोळ्या, मग आम्ही थांबवतो. आणि मग आम्ही ऊस थांबवल्यानंतर मग त्यांना खायला बाजरी द्या, काय द्या, भाडं द्या, काय द्यायचं द्या, आमचं म्हटल्याशिवाय नका. तुमचं करायचं का असं? हात वर करून गांभीर्य येणं सांगा. मी भागात म्हणजे कोणकोण हात वर केलाय ते आम्ही जर का तुमच्या भागातले कारखाने सुरू राहिले पाहिजे
म्हणून आताच विचारतोय का ते देतील त्यामुळे घ्यायचं. मी पुन्हा पुन्हा विचारायला लागलोय ते देतील त्यावेळी घ्यायचं का त्यांची आडवणूक करून घ्यायचं. बरोबर आहे ना? म्हणजे कुणावर जबरदस्ती करतोय असं तुम्हाला कुणाला वाटतंय का? ठीक आहे, मग हा निर्णय म्हणजे आता काळ्या दगडावरची मागच्या 3-4 वर्षातला कोटा भरून करायची संधी पायानं चालू असलेली आहे. नाहीतर तुम्ही आता 50,000 डोळे लावून बसला होता एवढी तुमची अवस्था वाईट होती. खरा गेले सांगा तुमच्यामुळे आले 50 तुमच्यामुळे. आणि मी इथं जाहीरपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जाहीरपणानं अभिनंदन करतो यासाठी, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लढून हे 50,000 रुपये जिवंत करून दिले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय दिला. हे पैसे 2.5 वर्षापूर्वी घोषणा झालेली होती. हे पैसे सरकारही विसरून गेलं होतं, शेतकरी विसरून गेलेले होते. पण 3 वेळा या मुद्द्यावर आपण मोर्चा काढला, आंदोलन केलं, छत्र्या घेऊन पावसामध्ये भिजलो. भिजल्यावर काय पवार साहेबांचा फायदा होत नाही, आमचाही झालेला. आम्हाला 13 जुलैला भिजत मोर्चा काढल्यामुळे कुठलं कोल्हापूर वाले नाही, बाकीच्या नंतर काय संबंध आहे. सांगली मध्ये मोर्चा अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपये मिळवून दिले, त्या सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जाहीर अभिनंदन. आणि म्हणून असं मी तुम्हाला सांगतो, या 50,000 आपल्याला विसरून राहायची वेळ का आली? तर या लोकांनी आपल्याला उसाचा दर मिळवून दिला नाही, पैसे मिळवून दिले नाही. आणि आता या वर्षी तुमच्या शिबिरामध्ये उसाची कांडी ही सोन्याची कांडी म्हणून आलेली आहे, तिला बंगाराच्या किमतीमध्ये देऊ नका. मी अगदी पोट तिडकीनं सांगतो, तिला बंगाराच्या किमतीमध्ये देऊ नका, तिला सोन्याचाच भाव या, एवढी माझी तुम्हाला करकरेची विनंती आहे. आणि आम्ही काय हो, तुम्हाला मिळणार आहे फक्त उसाचेच पैसे. या वर्षी सोयाबीन गेला, उडीद गेला, मूग गेला, भुईमूग गेला, कापूस गेला, आणि काय गेलं, भात गेला, भाजीपाला गेला, राहिलाय फक्त ऊस. त्याच्यावर जगायचं आहे, त्यामुळं या उसाला आपल्याला लढून पैसे घ्यायचे आहेत. आणि ते घेतल्या जेव्हा मागा हटायचा नाही. दुसरी आपली आजची मागणी आहे, साखर कारखानदारांना सांगतो, या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही कटकारस्थान करून एफआरपीचे तुकडे केले, बोलतात आणि काल काही उमले, आम्ही तो मानत नाही. एक रकमी एफआरपीवर आम्ही ठाम आहोत. कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 1 रकमी एफआरपी घेतल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही. ही आमची ठाम भूमिका आहे. आणि या वर्षाची आपली मागणी आहे एफआरपी अधिक 350. पैसे
साडेतीनशे कसं बसते ते सांगा की 380 रुपये शिल्लक राहिलेत. बघा साडेतीनशे का मागितलं, कारण गेल्या वर्षाचा हिशेब आपल्याकडे समोर आहे. प्रत्येक कारखान्याची जर सरासरी काढली तर इथेनॉल विकून टनाला जवळजवळ 380 रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात. सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे आणि या वर्षी सुद्धा ती स्थिती आहे. जर इथेनॉलचे दर वाढवून दिले केंद्रांना तर अजून पैसे मिळणार आहेत. पण आता गेल्या वर्षाचे दर गृहित धरून किमान साडेतीनशेला तरी मरण नाही, म्हणून एफआरपी अधिक साडेतीनशे हे थांबायला. अरे थांबा की जरा थांबा थांबा जरा ऐकणार नाही दादा समजा ऐकणार नाही दादा ती हे बाजू नका थांबले. साडेतीनशे एक रकमी एफआरपी ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकवरीवर आणि वरचे साडेतीनशे कारखाना बंद झाल्या लगेच अशी आपली मागणी आहे. याला सगळ्यांची मान्यता आहे का? पाचवा करा सगळ्यांनी. गेल्या वर्षाचं 200 सोडायचं नाही, या वर्षाचं 350 सोडायचं नाही. एफआरपी आमच्या हक्काचंच आहे आणि त्यासाठी 7 नोव्हेंबर पुणे आणि 17 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यातील ऊसाची तोड 2 दिवस बंद. आजवर करा जरा इकडे सर का रामभाऊ रामभाऊ हो रामभाऊ अहो रामभाऊ इकडे या की आणि सगळ्यांनी माझ्या मागोमाग हो सर मागे सर का शपथ घ्यायची आहे.